तर मुंबईमध्ये झालेल्या या थैमान पावसामुळे रखडलेली मध्य रेल्वे आता पुन्हा परत पूर्वपदावर येते आहे. मध्य हार्बर ट्रान्स हार्बर वाहतूक आता पुन्हा परत सुरू होते. रुळांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली होती. मध्य रेल्वे हार्बर रेल्वे ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक आता सुरू झालेली आहे. सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कर्जत तसंच हार्बर लाईनसुद्धा आता पुन्हा सुरू झाली आहे. सायन्स स्टेशनवर सुद्धा पाणी साचलेलं होतं, तिथेसुद्धा वाहतूक सेवा ठप्प झालेली होती. आणि सायन्स स्टेशनवरून मध्य रेल्वेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. मुंबईत काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि नेहमीप्रमाणेच मुंबईची अनेक ठिकाणी तुंबई सुद्धा झाली आणि दुसरीकडे जी रेल्वे सेवा आहे ती सुद्धा ठप्प झाली. मात्र आता जे ताजं अपडेट आहे, जे 10 नंतरचं म्हणजे 11 वाजेचं जे अपडेट आहे, त्यानुसार आता सर्व रेल्वे सेवा सर्व लाईन सुरू झालेल्या आहेत. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयांनी सांगितल्यानुसार आता जे ठाणे सीएसएमटी ते ठाणे किंवा ठाणे ते कर्जत कसारा या सर्व सेवा ज्या ठप्प झाल्या होत्या त्या आता पुन्हा सुरळीत सुरू झालेल्या आहेत. आणि आपण बघतोय सायन स्टेशनवर सध्या मी आहे आणि इथे पुन्हा एकदा सुरळीत रेल्वे सेवा सुरू झालेली आहे. रुळांवरही पाणी नाही आहे. अनेक ठिकाणी खरं तर सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं मुंबईमध्ये आणि अनेक ठिकाणी रेल्वे पटरीवर सुद्धा पाणी साचलेलं आपण ठिकठिकाणी बघितलं होतं. आता जी मध्य रेल्वेची सेवा आहे ती पूर्णपणे सुरू झालेली आहे. तसंच जी हार्बर लाईन आहे ती सुद्धा आता सुरू झालेली आहे असं ताजं अपडेट मध्य रेल्वेने नुकतंच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना रेल्वेने जाण्यात कुठलीही अडचण नाही आहे. दुसरीकडे पाऊससुद्धा आता थांबलेला आहे. कुठेही सध्या पाऊस नाही आहे. पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबईकरांचं जे जीवन आहे आता ते पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे. आणि यानंतर इतर बातम्यांचा आपण आढावा घेऊया. कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. काल दिवसभरात देशात कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण आढळून आले तर कोरोनामुळे 518 रुग्णांचा मृत्यू झालाय. समाधानाची बाब म्हणजे काल 42,004 जणांनी कोरोनावरती मात केली आहे. सध्या देशातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 422,660 इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असं आयसीएमआरचे प्राध्यापक पांडा यांनी वर्तवलेलं आहे. भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून रोज 1,00,000 नवे रुग्ण आढळतील. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेची सध्या चर्चा सुरू आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणं आवश्यक आहे. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24.